सगळ्या नॉनव्हेजच्या चाहत्यांसाठी आपण बनवूया एक मिटिलिशियस टी टाज. आजच्या स्पाइस बॉक्समध्ये मी दाखवणारे कसं बनवतात एशियन लॅम्ब सॅलेड. लॅम्ब आणखीन काही नाही तर शेळीचं बच्चं असतं, ज्याचं मांस इतकं नरम असतं की लगेच विरघळतं तोंडामध्ये. एशियन लॅम्ब सॅलेड बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे लॅम्ब. मी 250 ग्रॅम लॅम्ब घेतलाय, स्प्राउट्स, पुदिना, काकडी, कोथिंबिरीची पानं, साखर, लाल मिरची, मीठ, किसलेला लसूण, अर्ध्या लिंबाचं साल, व्हिनेगर, गाजर आणि मुळा. आपण सुरू करूया पॅन गरम करण्यापासून. एकदा पॅन गरम झालं की आपण टाकूया पातळ चिरलेली लाल मिरची. एकदा लाल मिरची थोडी परतली की आपण टाकूया एक चमचा भरून किसलेला लसूण. एक चमचा व्हिनेगर. परतून घेऊया याला व्यवस्थित. आता आपण टाकूया 2 चमचे भरून साखर. आता ह्याच्यात ओतूया थोडंसं पाणी. तर एकदा तुम्ही साखर टाकली की याला शिजवा अंदाजे 1 ते 2 मिनिटांपर्यंत, जोपर्यंत साखर विरघळते. तुम्ही याला बाजूला ठेवू शकतात आणि सुरू करा शिजवणं लॅम्ब. एका आधीच गरम असलेल्या पॅनमध्ये आपण टाकूया लॅम्ब. आणि थोडंसं लॅम्बला चिकट करूया तेलाने. शेवटी आपण ह्याच्यात टाकूया थोडीशी मिरपूड, 1 चमचा भरून मिरपूड आणि मीठ. आता याला शिजवूया 2 ते 3 मिनिटं दोन्ही बाजूंनी. जोपर्यंत लॅम्ब शिजतोय आपण बाकीच्या सामग्र्या एकूट करूया. घेऊया सर्वात आधी काकडीच्या स्लायसेस, मुळा, गाजर. यानंतर टाकूया स्प्राउट्स. लिंबाचं साल. सगळं नीट एकत्र करूया. आपण स्वादासाठी टाकूया थोडंसं मीठ. तर बघा इथे आपल्याकडे आहे सुंदर स्वादिष्ट एशियन लॅम्ब सॅलेड तयार. आता आपण याला सजवूया कोथिंबिरीच्या पानांसोबत आणि किसलेला लसूण आणि लाल मिरचीच्या मिश्रणाने जे आपण परतून घेतलंय. आणि शेवटी थोडीशी पुदिन्याची पानं. तर बघा जरा इथे आपल्याकडे आहे सुंदर एशियन लॅम्ब सॅलेड. तर तुम्ही ह्याला नक्कीच बनवा.